नमस्कार गेल्या काही व्हिडिओजमधून आपण रिटर्न्स बघता बघता जो जी डी पीचा विषय सुरू केलेला आहे त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे कारण भारताचा जी डी पीचा जो ग्रोथ रेट आपण म्हणतो आहे हा इतर सर्व देशांच्या तुलनेमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह आहे मग ह्या ग्रोथ रेटचा आपल्याशी संबंध कसा आहे किंवा हे आपल्यासाठी फायदेशीर कसं आहे हे थोडंसं समजून घेऊया सी भारताचा जी डी पीचा दर वाढतो आहे किंवा आपण म्हणूया ग्रोथ रेट वाढतो वा आहे ह्या ग्रोथ रेट वाढण्याचे चार निष्कर्ष काय आहेत म्हणजे ह्यामुळे नेमकं का साध्य काय होतंय तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्या जी डी पीमध्ये कन्झम्शनचं प्रमाण हे जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के आहे ग्रोथ रेट वाढतो आहे म्हणजेच देशामध्ये कन्झम्पन वाढतं आहे ग्रोथ रेट वाढतो आहे म्हणजेच देशामध्ये देशा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत किंवा यापूर्वी झालेल्या प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट्समुळे देखील त्याचे रिझल्ट आपल्याला दिसून येत सरकारी खर्च वाढत आहेत आणि हे खर्च नुसते वाटणारे खर्च नाही आहेत तर हे विकासात्मक खर्च होऊ शकत आहेत आणि चौथं आयातीच्या तुलनेमध्ये निर्यातीचं प्रमाण हे चांगलं आहे ह्या चारही गोष्टी देशासाठी नक्कीच फायदेशीर ठरत असतात ग्रोथ रेट वाढण्याचे काही अधिक आपण फायदे काय आहेत हे जरा आपण समजून घेऊया ग्रोथ रेट वाढणं म्हणजेच जर ह्या सगळ्या विकासात्मक गोष्टी होत आहेत म्हणजेच देशामध्ये टॅक्स कलेक्शन देखील चांगलं होत आहे ग्रोथ रेट वाढणं टॅक्स आला मग त्यामध्ये जी एस टीसुद्धा आला हा देखील कलेक्शन चांगल्या रीतीने होत आहे तिसरं ह्यामुळे साहजिकच आपल्या देशामध्ये रोजगार देखील वाढते आणि रोजगार वाढणं हे तर कुठल्याही देशासाठी कधीही चांगलंच असतं प्रत्येक देशाच्या विकासाचं एक मापदंडक आहे एक, मापदंड एक बेंचमार्क आहे की त्या देशामध्ये रोजगार कसे वाढते आणि जी डी पी वाढतो आहे तर साहजिकच रोजगार वाढणार असं कधीच होणार नाही की जी डी पी वाढल्या पण रोजगार नाही वाढणार रोजगार वाढतंय रोजगार वाढत आहे तर मग हे परत एक सायकल स्टार्ट होतं की रोजगार वाढल्यामुळे लोकांचं उत्पन्न निर्माण होतं आहे उत्पन्न निर्माण झाल्यामुळे लोक जे खर्च करत आहेत ह्या खर्चामुळे कन्झम्शन होत आहे आणि कन्झम्पनमुळे परत एकदा जी डी पी वाढतो आहे आणि या सायकलमुळे हे जे आपण म्हणूया आपलं जे जी डी पी आहे हे सायकल विस्तारत जातं मोठं होत जातं ह्यालाच आपण म्हणतो आपला जी डी पी एक्सपांड होतो आहे वाढतो आहे आणि चौथा जो जी डी पीमधला आपण विषय घेतला तो म्हणजे आयात निर्यातीमधला फरक बऱ्याचदा कच्च्या तेलासारख्या काही कमोडिटीज आहेत ज्या आपण आयात करतो ह्यांच्या किमती कमी होणं किंवा सोन्याची आयात कमी होणं ह्या सगळ्यामुळे पण आपला जी डी पी सुधारत असतो काही वेळेला निर्यातीच्या आकडे देखील चांगले येतात तसं आपण चांगल्या रीतीने मॅन्युफॅक्चरिंग गुड्स आता एक्सपोर्ट करतो आहोत सो ह्या सगळ्याचा देखील जी डी पीला फायदा होत आहे सो एकंदरीत ग्रोथ रेट चांगला आल्यामुळे जे सगळ्यात चांगली गोष्ट घडते ती म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन वाढीचा वेग देखील वाढतो आहे याचे फायदे काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊच धन्यवाद